नमस्कार शेतकरी बंधूंना समृद्ध शेतकरी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण जर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आमचे शेतीविषयी एक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेलायकोनला प्रेस करा आजचा व्हिडिओ आपला कापसा संदर्भात आहे यामध्ये आज आपण बघणार आहोत कापसाचे जे तर दर वाढ कशामुळे वाढले व वा... आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कापसाला कशी मागणी ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा कापूस उत्पादन आणि व्यापार समितीने कापूस निर्यातीचे लक्ष पंच्याहत्तर लाख गाठींचे ठेवले आहे मागील काही वर्षातील हा विक्रम आहे भारतातील कापूस उत्पादकांसाठी ही मोठी भेट आहे आज देखील भारतीय कापूस जागतिक बाजारात सहा टक्के स्वस्त असल्यामुळे निर्यातीसाठी अनुकूल वातावरण आहेच दुसरीकडे कापसासाठी चीनची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मागणी अबाधित आहे तर भारतीय सूत युरोप आणि अमेरिकी देशांमध्ये देखील निर्यात होत आहे भारताचे जागतिक बाजारातील स्पर्धक असलेल्या ब्राझील आणि आंतरराष्ट्रीयमध्ये कापसाच्या उत्पादनात घट दिसत आहे त्याचा फायदा भारताला मिळत आहे व्यापार क्षेत्रातील जाणकार असंही म्हणत आहेत की भारत पाकिस्तानमधील व्यापार अधिकृतपणे बंद असल्यामुळे कापूस निर्यात आखाती देशांमधून वळवण्यात येण्याची शक्यता आहे इंटरनॅशनल कॉटनस ॲडवायझरी कमिटीच्या या महिन्यातील अनुमानानुसार जागतिक कापूस उत्पादनात आठ टक्के घट असून मागणी वाढत आहे म्हणजेच भारतीय कापसाला आठ टक्के आंतरराष्ट्रीय बाजारात आठ टक्के घट झाल्यामुळे भारतीय कापसाला मागणी वाढू शकते त्याचबरोबर भारतीय कापूस स्वस्त असल्यामुळे भारतीय कापसाची निर्यात मोठ्या प्रमाणावर होत असते हीच भाववाढीसाठी महत्त्वाचं कारण आहे